तर मित्रांनो दरवाळू दे ज्ञानाचा उत्तर, चला खेळूया देता का उत्तर च्या नव्या कोऱ्या सीझन मध्ये। मी जिओ नागाव मराठी व्हायरल फीवर या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। तर आज आपण थोडस चलाशी पेठ, नवी पेठ, नारायण पेठ याच्या बाहेर निघून आता कर्वे नगर मध्ये आलेलो आहोत। कारण बऱ्याच मुलांची अशी मागणी होती की सर कर्वे नगरला या, कर्वे नगरला या, कर्वे नगरला या। तसं मी कर्वे नगरला येत होतो चहा प्यायला, नाश्ता करायला, परंतु अभ्यासिकेमध्ये कार्यक्रम घ्यायला फस्ट आम्ही झालो। कारण कर्वे नगरची महती ही प्रत्येक मुलांना माहिती असते की कर्वे नगरला विशेष करून कशासाठी यायचं असतं। ते नाश्ता चांगला भेटतो, चहा चांगला भेटतो। तर आज आपण कर्वे नगरला आलेलो आहोत। तर कर्वे नगरला कुठे, तर कर्वे नगरच्या तक्षशिला या अभ्यासिकेमध्ये आज आपण येथे आलेलो आहोत। कर्वे नगर बस स्टॉप जवळील मुख्य रस्त्यावरील तक्षशिला अभ्यासिका ही कर्वे नगरमधील सर्वात मोठी अभ्यासिका आहे। स्वच्छता राखली जावी याकरता पादत्राणे अभ्यासिकेच्या बाहेरच काढावी लागतात। अभ्यासिकेमध्ये आपण प्रवेश केल्यावर आपल्याला लक्षात येतं की प्रचंड मोठा हॉल असल्याकारणाने येथे लाईट हा पुरेपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। तसेच जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था, पिण्याचे फिल्टरयुक्त पाणी। तक्षशिला अभ्यासिका कर्वे नगर पुणे। अभ्यासिकेचे संचालक संदीप साळवे सर यांना मी विनंती करतो की सर एक मिनिट समोर यावं, टाळ्या वाजवा। आज आम्ही तुमच्या अभ्यासिकेमध्ये ते कार्यक्रम घ्यायला आलेलो आहोत। आम्हाला छान वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय। थोडेसे लाजाळू तर इथे मी तुमचा 30 मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांचा घेणार आहे। तुमचा काही आक्षेप नाही? काही नाही। ओके, धन्यवाद। असे आक्षेप नसणारी माणसं मला खूप आवडतात सर, थँक्यू। आणि कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा, एक स्पेशल गिफ्ट तुम्हाला जाताना मी देतो। ओके, रिटर्न गिफ्ट दिलं नाही तरी चालेल। तर आता आपण कार्यक्रम चालू करणार आहोत। मित्रांनो कार्यक्रमाचं स्वरूप सोपं आहे, मी प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर द्यायची, पण उत्तर अशी सगळ्यांनी मिळून द्यायची नाही, ग्रुपमध्ये उत्तर द्यायची नाही। म्हणजे काही सोपे प्रश्न आले तर ग्रुपमध्ये आपण उत्तर देतो कारण आपली एक्साइटमेंट असते की मला उत्तर येतं म्हणून, पण ते ग्रुपमध्ये उत्तर दिलं पण ते बाद होईल, त्यामुळे ग्रुपमध्ये उत्तर द्यायची नाही। हात वर करा, ज्याचा हात चांगला दिसला त्याला मी समोर बोलेल, असं काही नाही, ते आपण बघूयात। हात वर करायचा आणि उत्तर द्यायची। तीन प्रश्न, तीन उत्तर, तीन बक्षीस, साधं सोपं सरळ असं गणित आहे। तर कुठलाही वेळ वाया न घालता आता आपण चालू करूयात आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे दरवळू दे ज्ञानाचा उत्तर, चला खेळूया देता का उत्तर। जय एमपीएससी। कार्यक्रम आता चालू करूयात कारण बराच वेळ आपण गप्पच मारलेले आहेत नुसत्या। तर पहिला प्रश्न, आपल्या अभ्यासिकेचं नाव काय आहे? असे सोपे सोपे प्रश्न असणार आहेत। अभ्यासिकेचं नाव आहे तक्षशिला। तक्षशिला हे जे काही विद्यापीठ होतं ते सध्या पाकिस्तानमध्ये आहे, ती जागा, ती जागा दोन नद्यांच्या मध्ये येते, त्या दोन नद्यांची नावं काय? तक्षशिला जे विद्यापीठ होतं ती जागा जिथे आहे पाकिस्तानात ती दोन नद्यांच्या मध्ये आहे, त्या दोन नद्यांची नावं काय? कसा आहे प्रश्न? येत आहेत कोणाला? तक्षशिला, हा मी म्हणलं तक्षशिला अभ्यासिका म्हणलं, तुम्हाला तक्षशिले बद्दल सगळं माहित असेल, पण अशा बारीक बारीक गोष्टी आपण बरं। एका नदीचं नाव कोणी सांगेल का? सिंधू। एका नदीचं नाव सांगितलं कोणी सांगितलं? आता दुसरा प्रश्न विचारूया, सिंधू नदी तसं सोपं होते का नाही? दुसरी नदी कोणती? झेलम। झेलम नदी आहे दुसरी, लक्षात ठेवा। त्यानंतर हा प्रश्न आपण कॅन्सल करूयात, कद्याचं बक्षीस बरं, पहिलं बक्षीस, पहिला प्रश्न, पहिलं बक्षीस येत आता काय विषय नाही, देऊन देऊयात, कसं सुरुवात चांगली झालेली बरं असत। पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे लोकसेवा पब्लिकेशनचा चालू घडामोडीचा प्रश्न संच, सराव प्रश्न संच तुला भेटतोय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सिंधू नदी असं काही उत्तर दिलेलं आहे। लोकसेवा पब्लिकेशनचे चालू घडामोडी सराव प्रश्न संच। ओके, मी इथेच थांबू का? ओके, तर आता दुसरा प्रश्न तुझ्यासाठीच कारण तू उत्तर दिलंय। दुसरा प्रश्न असा आहे की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ची स्थापना कधी झाली? 1784। जोरदार टाळ्या, बरोबर उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे। आणि या माणसाला समोर बोलून
मी चांगलं काम केलेलं आहे कारण त्याने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा योग्य दिलेलं आहे. तर दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याकडे बक्षीस आहे. हे बक्षीस नाही बरं, नाही तर ही फ्रेम घरी घेऊन जाशील. हे फक्त हातात धरा सर. आता हे काय तुम्हाला सांगतो, हे आहे लिसन टू री एक ऍप्लिकेशन आहे ऑडिओ बुकचं. या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ऑडिओ बुक्स, ऑडिओ लेक्चर्स तसेच ऑडिओ नोट्स मिळतील. डेली तसेच मंथली करंट अफेअर सुद्धा मिळतील. रोजचे 2 तास तुम्हाला मोफत मिळतील. तसेच हे ऍप्लिकेशन मित्राला रेफर केल्यास 2 तास मोफत मिळतील. स्पीड वाढवून देखील तुम्ही पुस्तके ऐकू शकता, म्हणजे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होईल. रिव्हिजन करण्यासाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. आता विचारूया तुला तिसरा प्रश्न. मला सांग, क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये, म्हणजे भारतीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? वीरेंद्र सहवाग. वीरेंद्र सहवागला टी ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये कोण दिसेल? पहिला भारतीय खेळाडू, पहिला बरखदार. काय उत्तर? सुरेश रैना. सुरेश रैना योग्य उत्तर आहे. दादांनी 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ओके, जोरदार टाळ्या. दादा तुझं नाव? प्रदीप भोळ. गाव? बार्शी. बार्शी. बार्शीला आता आम्ही नुकतंच आमच्या संजयबाईचं लग्न होतं, जाऊन आलोय. चांगलं गाव आहे, फक्त रस्ते खराब आहेत जरा. टेंबुर्दी पासून म्हणजे लयच खराब येत. आणि ते उसाचे ट्रॅक्टर उत्तर म्हणल्यावर तर जाऊ द्या. थँक्स, ऑल द बेस्ट. तर आता पुढचा प्रश्न. काय मुलींचं काय म्हणणं आहे? विचारू एक प्रश्न, थांबा. सोपा प्रश्न. लंगट सिंग महाविद्यालयातील 106 वर्ष जुनी खगोलशास्त्रीय वेधशाळा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नुकतीच समाविष्ट करण्यात आली आहे, ती प्रयोगशाळा कोणत्या राज्यात आहे? लंगट सिंग महाविद्यालय नाही. हे आता कसं झालंय, लंगट सिंग म्हणल्यावर तुम्हाला हरियाणा, पंजाब, पैसा नाही आहे काय? नाही. मध्य प्रदेश म्हणणार राज्य कोणत्या राज्यात आहे? ओलांडलं. सोपा प्रश्न असले हे तर अवघड निघला प्रश्न. मी 4 वर्ष आधीच अभ्यास सोडल्यामुळे कोणता प्रश्न सोपा आणि कोणता कठीण हे जरा मला आता कळणं कठीण झालंय. मला माझ्या आयुष्याचेच प्रश्न कठीण वाटायला लागले. याचं उत्तर आहे बिहार. बिहार असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आणखीन एक प्रश्न सोपा आहे. जर तुम्हाला अवांतर वाचनाची आवड असेल तर हा प्रश्न सोपा आहे तुमच्यासाठी, नाही तर कठीण आहे. मराठीतील रहस्यमय कादंबरी प्रतिपत चंद्र चे लेखक कोण आहेत? रहस्यमय कादंबरी प्रतिपत चंद्र चे लेखक कोण आहेत? चांगली कादंबरी आहे प्रतिपत चंद्र. नाही पता? नाही नाही. ज्यानं वाचला असेल त्यालाच उत्तर असेल माहित. बाकी ज्याला उत्तर माहित असण्याची शक्यता जरा कमी आहे, कारण नवीन लेखक आहेत. परत नवीन लेखकाने सुद्धा कादंबरी असली लिहिली. मित्रांनो, तुम्ही जर वाचायला घ्याल, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास सोडून कादंबरी संपवण्याच्या मागे लागसाल. वाचून बघा प्रतिपत चंद्र आहे. पुढच्या एपिसोड मध्ये आपण ते गिफ्ट ठेवूया प्रतिपत चंद्र. डॉक्टर प्रकाश कोयाडे असं त्याचं उत्तर आहे. डॉक्टर आहेत ते, एमबीबीएस सर्जन आहेत. सोपा प्रश्न. आता महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तेलबिया संशोधन केंद्र जालना. नाही, थोडक्यात गेलं. नाही, थोडक्यात गेलं म्हणल्यावर लगेच त्यांना जालन्याच्या शेजार. जळगाव हे बरोबर उत्तर आहे. जोरदार गाड्या. दादा ये समोर. कुठे येतोस? आतमध्ये येतोस की इथं थांबतोस? इथं थांबतोस का? काय विषय नाही. आता तुला दुसरा प्रश्न विचारतो. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त हॅट्रिक कोणत्या बॉलरच्या नावावर आहेत? वन डे इंटरनॅशनल मध्ये सगळ्यात जास्त हॅट्रिक कोणत्या बॉलरने घेतल्यात? भारतीय नाही, कोणत्याही देशातला असाल तरी चालेल. शेन वॉन. वन डे इंटरनॅशनल. शेन वॉनच्या नावावर टेस्ट मध्ये काय येत असू शकतात, पण वन डे मध्ये शेन वॉन नाही. त्याचं उत्तर मलिंगा. ताई ना इथं बारीक आवाज. तू उत्तर दिलंस मलिंगा? तूच दिलंस ना उत्तर? मग लागेलीस का? दादा थांब, तू एका प्रश्नाचं उत्तर दिलंय.
जोरदार टाळ्या. येतात सुद्धा चांगले चांगले प्रश्न आहेत लोकसेवा पब्लिकेशनच्या सराव प्रकरणाचे. दादा नाव सांग की. अक्षय सोळंके. गाव नांदेड. नांदेडचे सुद्धा आमचे बरेच मित्र आहेत. आमचा यथावकाश नावाचा हा जो काही चित्रपट येतोय मध्ये मध्ये प्रमोशन करत राहावं लागतं स्वतःच. याचे दिग्दर्शक हे स्वतः तहसीलदार आहेत. विशेष सांगायची बाब म्हणजे बऱ्याच लोकांनी गाणं पाहिलं नाही, बऱ्याच लोकांना यथावकाश बद्दल माहीत नसेल, त्यांना असं वाटू शकतं की म्हणजे नॉर्मल चित्रपट असेल. नॉर्मल चित्रपट नाहीये. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला जो काही स्ट्रगल आहे, ज्या काही भावना आहेत, जी काही आपली लाईफ असते ती चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा इथे आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. डायरेक्टर कोण आहेत? तहसीलदार अविनाश शिंबटवाड. प्रमुख भूमिकेमध्ये उपजिल्हाधिकारी असलेली सायली सोळंके आहे. म्हणजे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेला हा चित्रपट आहे आणि दुसऱ्या प्रमुख भूमिकेमध्ये मी आहे हिरो. वाटत नसलो तरी मी हिरो आहे. आणि एकंदरीत चित्रपटामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थीच होता. लवकर चित्रपट येतोय आणि आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपटातील लाल दिव्याची गाडी हे गाणं आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि इथे जे ज्यांना बघायचं असेल तिथे आय बटनवर लिंक येत असेल, ते क्लिक करून तुम्ही ते गाणं बघू शकता. आता मी जरा प्रश्न बघतो. आता तुमच्यासाठी ताईने उत्तर दिलं होतं नाही काय, लसित मलिंगा ये समोर बरोबर आहे. वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वात जास्त हॅट्रिक लसित मलिंगा. किती हॅट्रिक होते ते? तीन. तीन हॅट्रिक त्याने घेतलेले आहेत. आता पुढचा प्रश्न मला सांग, जगातील सगळ्यात उंच धबधबा कोणता आहे? सगळ्यात उंच धबधबा. हा हा, थांब थांब, व्हेनेझुएला. बरोबर उत्तर आहे. ताईचं ताईला माहित होतं म्हणजे तुमचं ऐकून तिने असं उत्तर नाही दिलेलं आहे, कारण तिला देशाचं नाव माहित होतं. एंजल धबधबा व्हेनेझुएला. उंची आहे त्याची, हा प्रश्न विचारत 979 मीटर त्याची उंची आहे. आता पुढचाच प्रश्न, नुकतीच झालेली हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली? अभिजित कटके. अभिजित कटके. जोरदार उत्तर, जोरदार टाळ्या. तीन प्रश्नांची सलग उत्तरे ताईने दिलेली आहेत, त्यामुळे तीनही बक्षीस मी तुला देतो. हे पहिलं बक्षीस कशी की तुला. लोकसेवा पब्लिकेशनचा चालू घडामोडी सराव प्रश्नसंच. जोरदार टाळ्या. आता दुसरं बक्षीस, लिसन टू री या ऍप्लिकेशनचं 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन ऑडिओ बुक आहे. जोरदार टाळ्या. आता तिसरं बक्षीस जिंकणारी, इकडे देऊन देतो फ्रेम. हे आहे तिसरं बक्षीस, जरा जड आहे. लोकसेवा पब्लिकेशनचं 21,000 प्लस एमपीएससी प्रश्नसंच. लोकसेवा पब्लिकेशनचे एमपीएससी प्रश्नसंच 21,000 प्लस, 170 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश. सांग सांग. प्राजक्ता चंदनकर. गाव कोणतं? सोलापूर जिल्ह्यातील आलेगाव. सोलापूर जिल्ह्यातील. ताईंनी बक्षीस जिंकलेलं आहे. जोरदार टाळ्या. तीनही बक्षीस जिंकलेली आहेत. की 1979 मध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा कोणता होता? 1979 मध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा कोणता होता? नाही नाही, क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाही. अहमदनगरात आता आहे. चंद्रपूर कोण म्हणलं? बारीक आवाजात. अरे बरोबर उत्तर आहे हे, चंद्रपूर. तू चंद्रपूरचा आहेस का? तो लातूरचा आहे तरी सुद्धा त्याला योग्य उत्तर माहिती आहे. दादा तो तर बसलेला उठायला तयार नाही. तुमचे उत्तर दिलं, माझं काम संपलं. चंद्रपूर. बरं, चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? म्हणजे चंद्रपूरमधून गडचिरोली वेगळा झाला. तारीख सांगू शकशील? 26 ऑगस्ट 1982. अतिशय योग्य उत्तर. जोरदार टाळ्या. आता नाव थांब. नाव नाही, तुला आधी दुसरा प्रश्न विचारतो, नंतर तू इकडे. कसं गर्दीले झाली तिथं. आता मला सांग की श्रीहरिकोटा येथील अवकाश प्रक्षेपण केंद्र कधी उभारण्यात आले? श्रीहरिकोटा येथील अवकाश प्रक्षेपण केंद्र कधी उभारण्यात आले? इयर 1970. कोण म्हणते 1970 बद्दल किती जण ठाम आहेत?
माझ्या इथे मी आता एकत्र लिहिले उत्तर, आमचे सोर्सेस चुकीचे असू शकतात मी मान्य करतो. आता ते हा जरा आपला पिट्युटरी ग्लँड सारखा प्रश्न झाला आहे एमपीएससीचा की योग्य उत्तर काय नेमकं, तर ते प्रेक्षकांनी सर्च करावं आणि मला सांगावं योग्य उत्तर काय आहे. 69 आहे का? ठामपणे तुम्ही उत्तर देत आहात म्हणजे 69 असलं पाहिजे. मला सांगा की राजस्थानमधील जे नाकोडाजीचं मंदिर आहे ते कुणाचं मंदिर आहे? नाकोडाजी राजस्थान जैन धर्माशी संबंधित आहे पण ते नेमकं कुणासाठी उभारण्यात आलेलं आहे? त्यांचं नाव काय? जैन धर्माचे ते तीर्थकार होते पार्श्वनाथ. योग्य उत्तर आहे, जोरदार टाळ्या. एका प्रश्नाचं उत्तर दिलंय, आता तुला दुसरा प्रश्न विचारतो. आता मला सांग काजू खातो का तू? काजू संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रातलं? वेंगुर्ला. सगळ्यांनीच उत्तर दिलेले आहेत. तुमच्या दोघांसाठी एक एक बक्षीस देऊनच देत होतं हे, तर दोघांनी सुद्धा एका एका प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या. लोकसेवा पब्लिकेशनचं चालू घडामोडी हे आमचे स्पॉन्सर असतात म्हणून ते लोकसेवा पब्लिकेशनचं चालू घडामोडी असं त्यांचे नाव घ्यावे लागतं. ट्रान्सफर करा त्यांना, चांगले आहेत प्रश्न त्याच्यात. आता मला सांगा अभिजित कटके हा हिंद केसरी झाला या वर्षीचा. अभिजित कटके यांनी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणत्या साली? 2017. पुन्हा एकदा तगड्या आवाजामध्ये त्या दादाने उत्तर दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न पुन्हा तुझ्यासाठीच आपण घेऊया. मला सांग सोपा प्रश्न. आता 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या ठिकाणाहून चलो दिल्ली असा नारा दिला ते पंडागहे हे स्थळ कोणत्या देशात आहे? सिंगापूर. सगळ्यांनीच उत्तर दिलंय, सगळ्यांना बक्षीस देऊ शकत नाही. भारतातील पहिल्या जागतिक टेबल टेनिस सिरीजचे आयोजन करणारे राज्य कोणते? पहिली जागतिक टेबल टेनिस स्पर्धा भारतात जी होत आहे आयोजन करणारे राज्य कोणते? नाही, आपण कोणत्या राज्यात जाण्यासाठी ट्रिप प्लॅन करतो? हा, ट्रिप प्लॅन करतो म्हणल्यावर कसं सगळ्यांनी उत्तर दिले गोवा. तस गोवा हे राज्य त्याचं उत्तर आहे. पण दादांनी दोन प्रश्नांची कडक उत्तर दिली त्यामुळे जरा स्पेशल बक्षीस आता इथे आपण देणार आहोत. ते काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल? हॉटेल बिंदुसरा. हॉटेल बिंदुसरा गांजवे चौक नवी पेठ पुणे येथील 50% डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. पण 50% डिस्काउंट म्हणजे असंही होऊ शकतं की मी माझ्या 10 मित्रांना घेऊन जातो, 10,000 बिल करतो आणि 50% ते मालक माझ्या उरावर बसून बाकीचे पैसे बाहेर काढतो. तसं नाही आहे, 50% डिस्काउंट तुम्ही स्वतः जा खा. इथे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन तसे लिहिलेले आहेत. घ्यायचा असेल नॉनव्हेजचा आनंद खरा तर एकदा अवश्य भेट द्या हॉटेल बिंदुसरा. संदीप सर आपण जाऊयात हॉटेल बिंदुसराला. हे कुपन त्या दादाला दे. वेलकम टू हॉटेल बिंदुसरा. वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार दिला त्या देशाने, पण ताईने आधी हात वर केला होता त्यामुळे तिचं उत्तर मी कन्सिडर करेन. ताई समोर इक्वेडोर बरोबर उत्तर आहे. काळ्या गेंड्याच्या संरक्षणासाठी वन्यजीव बोंड कोणी जारी केला? वन्यजीव बॉन्ड वर्ल्ड बँक. आता तुम्ही तिघींनी उत्तर आहे का दिलेलं? तिघींना एक एक बक्षीस देऊन टाकतो म्हणजे कसं नाही तर परत त्यांचेच भांडणं व्हायचे. मी उत्तर दिलं होतं आणि बक्षीस तुला मिळालं. या कोणी कोणी दिले उत्तर? लोकसेवा पब्लिकेशनचा चालू घडामोडी सराव प्रश्न संच. चालू घडामोडी सराव प्रश्न संच तू पण उत्तर दिलं, तू नाही दिलंस. याला म्हणतात खरा प्रामाणिकपणा. पण तिला मला हे आले आवाज, तिसरी कोण होती? याला म्हणतात की मी माझा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार, जेव्हा सिस्टीमचं लक्ष जाईल तर सिस्टीममध्ये एवढं पण प्रामाणिक असून चालत नाही, बरं थोडंफार चॅप्टर पण आपल्याला दाखवावं लागतं.
त्यामुळे प्रशासनात गेल्याच्या नंतर ही गोष्ट लक्षात ठेव, जास्त सुद्धा प्रामाणिकपणा, माणसाने प्रामाणिक असावं परंतु प्रमाणामध्ये, जास्त बी नाही पाहिजे, नाही तर कसं जग खराब झालं रे आजकाल. मी लहानपणापासून लयच प्रामाणिक होतो, लय प्रामाणिक, त्यामुळे मी प्रगतीच झाली नाही. आणि आमचे जे अप्रामाणिक मित्र होते का, ते कुठच्या कुठे गेलेत, पण तरीसुद्धा मी माझा प्रामाणिकपणा सोडला नाही, त्यामुळे मी अजूनही इथेच आहे. चौद्या पण तुमच्या मनामध्ये जागा मिळवलेली आहे की नाही, मी जरा मोठ्याने म्हणा की बस बस झालं मग तेवढं, जास्ती आपल्याला अपेक्षा पण नाही आहे. आता इमा मॅकन, इमा मॅकन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? ऑस्ट्रेलिया. हा जरा सोपा प्रश्न होता वाटते. आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. बरोबर आहे, कोण दिलं उत्तर? मनिका बत्रा. तू आधी पण एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतंस ना, चुकीचं का होईना, पण उत्तर दिलं होतं तू. हे उत्तर तुझं बरोबर आहे. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांग की जगात पहिल्यांदाच प्राण्यांना ड्रोनद्वारे वॅक्सिन देण्याची सुरुवात कोणत्या राज्याने केली? दादा चालले धडा. आता कोणतं राहिले, एक राज्य कोणतं राहिले? अरुणाचल प्रदेश असं त्याचं उत्तर आहे. आता हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता? कोणता? वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तर येत आहेत, त्यामुळे योग्य उत्तर काय ते तुम्ही सर्च करून मला सांगा, मी नाही सांगणार. इथं मी सुद्धा लिहिले. अच्छा तेच आहे का ते? दादा खूपच कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे आपण तेच योग्य उत्तर धरूयात, कारण मी सुद्धा तेच उत्तर लिहिले. कराड आणि चिपळूण यांच्यामध्ये कोणता घाट लागतो? सोपा प्रश्न आहे. कराड चिपळूण कडचं आहे का कोणी? कुंभारले. योग्य उत्तर दिलंय, मी लक्षात ठेवतो. पुढचा प्रश्न तुला विचारतो की कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम कुठे झाला आहे? सगळ्यांनीच उत्तर आहे, नृसिंहवाडी असं त्याचं उत्तर आहे. आता धूम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धूम, धूम मचाले, सातारा. हे सोपे प्रश्न आले की असं होते, सगळेच उत्तर देते, आणि कठीण आले की कोणीच उत्तर देत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर सांग मला की 16वे विद्रोही साहित्य संमेलन कुठे पार पडले? नाही, उदगीर. उदगीर येथे पार पडलेलं आहे. असं नका करू, मग बक्षीस भेटणार नाही, आपलं फक्त एंटरटेनमेंट होऊन जाईल. मग आपला कार्यक्रम फक्त एंटरटेनमेंटचा नाहीये, बक्षीस सुद्धा जिंकली पाहिजेत, त्यामुळे सगळ्यांनी हात वर करा फक्त. आता सोपा प्रश्न, G20ची 18वी शिखर परिषद कुठे होणार आहे? ताई तू सांग, 18वी शिखर परिषद भारतात कुठे? पुणे, औरंगाबाद. 13 आहे भारतात 206. तुम्ही एक काम करा दादा, हॉटेल बिंदुसाराला, हॉटेल बिंदुसारा 50% ऑफ तर कुपन भेटत आहे. दादा इकडे चेहरा दिसू दे की तुझा, ये इकडे आवर्जून या. चिकन थाळी सांगायची बिंदुसारांना, चिकन थाळी द्या म्हणायचं, मस्त भेटते चिकन. आवडलं नाही तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. काय नाही, गाडी असेल तर 10 मिनिटात पोहोचता, नसेल तर डायरेक्ट बस पकडायची, 1700 पेठेत उतरायचं. काय म्हणजे जोखा. नाव काय तुझं? सचिन जाधव. गाव? चिंचोली, अकोला, विदर्भ. विदर्भ, तसा मी बी विदर्भाच्या चाव. तुम्ही असे नाही का बोलत, वराडी भाषेमध्ये बोललं पाहिजे. विदर्भाचे कोण कोण आहे रे बा?
बरेच पोट्टे आहे म्हणजे कर्वे नगर हा विदर्भाच्या पोट्ट्यावरून मला आठवलं का विदर्भातले पोट्टे जर समजा पुण्यामध्ये आले तर पहिले कोटा जातील तर कर्वे नगरात जाते म्हणजे हे पॅटर्न ठरलेलं आहे मराठवाड्यातले पोट्टे जर आले तर ते कोटा येतील सदाशिवे तर नारायणपेठ इकडे येते पण विदर्भातले पोट्टे म्हणते कर्वे नगरले जायचं काहून तर त्याचे मित्र इथं आलेले असते ते म्हणते बाबू रे तिकडे जाऊन का करायला तू इथे ये मग तो एकदा का माणूस कर्वे नगरात आला का तू बाहेर जात नाही मग कुठं तो इथेच राहते पानावर पडलं पान अधिकाऱ्यांच्या कहाण्या सजल्या मुरडे पडले आमच्या या निसरणावरती भाकरी भाजले हरामखोर समाज बी अख्खा मुलावर उठला आमच्या रक्ताळ कुल्ल्यांवर क्लासेस वाल्यांच्या घुगऱ्या शिजल्या डोळ्यात लांगार तरी पण कमी नाही झाला फनफनत्या स्वप्नावरती असतीचा घाला सुरकुत्यांनी भरला माझ्या बापाचा चेहरा घरा